My friend friend we are going to learn third unit and subunit unit is to a butterfly this poem is written by william wordsworth first of all let's read the poem stay near me do not take thy flight a little longer stay inside. Much converse do I find in thee. Historians of my infancy float near me, do not yet depart. Day 10 revive in thee. Thou bring gay creature as thou art. A solemn image to my heart, my father's family.

I followed on from brake to bush. But see, God love her here to brush the dust from of its wing. William Wordsworth. Now, let's see new words and meaning of this poem. बघा या ठिकाणी आपण या कवितेचा अर्थ पाहणार आहोत त्याचबरोबर नवीन शब्द पाहणार आहोत बघा पहिलं म्हणजे टू अ बटरफ्लाय म्हणजे अरे पाकरा, अरे पाकरा असा याचा अर्थ होतो त्या ठिकाणी पुढे बघा स्टे नियर मी डू नॉट टेक दाय फ्लाइट आता या ठिकाणी शब्द बघा दाय दाय म्हणजे तुझे फ्लाइट फट म्हणजे उड्डाण फ्लाइट म्हणजे उड्डाण म्हणजे कवी पुलपाखराला म्हणत आहे हे पुलपाखरा तू माझ्या जवळ रहा ला जाऊ नको अ लिटिल लाँग स्टे इन साईट म्हणजे या ठिकाणी शब्द बघा साईट म्हणजे डोळ्यासमोर म्हणजे थोडा वे माज़ा डोड़ा रहा। मच कॉन्वर्स डू आई फाइंड इन दी। ऐसे कहने शब्द बगा। दी दी मंजे तुझा। ये तुझा सोबत अनेक गोष्टी बदल बुलाई हिस्टोरियंस ऑफ़ माय इन्फैंसी। आता ऐसे कहने शब्द बगा। हिस्टोरियन्स हिस्टोरियन्स म्हणजे इतिहासकार त्यानंतर इन्फॅन्सी इन्फॅन्सी म्हणजे बालपण तू बालपणीच्या आठवणी करून देणारा इतिहासकार आहे हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार पुढे बघा फ्लोट नियर मी डू नॉट डिपार्ट आता या ठिकाणी शब्द बघा फ्लोट फ्लोट म्हणजे बिरबिरणे त्यानंतर डिपाट डिपाट म्हणजे सोडून जाणे डिपाट म्हणजे सोडून जाणे अर्थ बघा कवी फुलपाखराला स्वतःच्या आसपास बिरबिरत भीर राहा असं सांगत आहे आणि लोड नियर मी डू नॉट ॲट डिपार्ट म्हणजे काय करू नकोस तू तिथून जाऊ नकोस हम्म सोडून जाऊ नकोस बिरबिरत बघा डे टाइम, रिवाय इन दी म्हणजे फुलपाखराला पाहून कवीला पूर्वीच्या आठवणी म्हणजे पुनरुज्जीवित होतात पूर्वीच्या आठवणी पुनरुज्जीवित होतात दाऊ ब्रिंग गे क्रिएचर ॲट दाऊ आट म्हणजे या ठिकाणी काय त्या पाखराचे मोहक रूप आणि मजेत भिरबीरने म्हणजे काय आहे असोलम इमेज टू माय हर्ट माय फादर्स फॅमिली म्हणजे लहानपणी कुटुंबांसोबत घालवलेला रम्य दिवस पुन्हा आल्यासारखे वाटते नेक्स्ट ओ प्लीजंट प्लीजंट वर द डेज आता या ठिकाणी शब्द बघा प्लिझंट म्हणजे सुंदर म्हणजे कवी पुढे म्हणतात की आमच्या बालपणीचे ते दिवस किती सुंदर होते द टाइम वेन इन अवर चायडीज प्लेस म्हणजे चायनीज म्हणजे लहानपणीचे बालपणीचे दिवस काय होते सुंदर होते ओ प्लिझंट प्लिझंट वर द डे द टाइम वेन इन अवर चायनीज प्लेज म्हणजे लहानपणीचे दिवस खूप सुंदर होते पुढे बघा माय सिस्टर एमलीन, अँड आय टुगेदर चेज द बटरफ्लाय म्हणजे इथे बघा चेस म्हणजे पाठलाग करणे मी आणि माझी बहीण एमलीन, मजेदार खेळ खेळत असू आणि फुलपाखरांसोबत बागडत असू आणि त्यांच्या मागे धावत असू अ व्हेरी हंटर डीड आय रश अपॉन द प्रे विथ लिफ्स अँड स्प्रिंग बघा म्हणजे या ठिकाणी शब्द बघा प्रे प्रे म्हणजे शिकार म्हणजे एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे काय करत असो शब्द बघा लिप्स अँड स्प्रिंग म्हणजे उड्या मारत लिप्स अँड स्प्रिंग म्हणजे उड्या मारत उड्या मारत फुलपाखरांच्या मागे लागत असे एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे पुढे बघा आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश म्हणजे काय झाडा झुडपातून ब्रेक टू बुश म्हणजे झाडा झुडपातून इथे बघा काय म्हटलेलं आहे झाडा झुडपातून काय करत असे त्यांच्या मागून उड्या मारत असे आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश बट सी गॉड लव्हर हिअर टू ब्रश परंतु ती ती म्हणजे कोण बहीण हे काय म्हटलेले आहे पण माझी बहीण देव तु देव तिचं काय करो भलं करो आणि ती कशासाठी या ठिकाणी म्हटले ना फिअर टू ब्रश घाबरत असे कशासाठी द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स स्विंग म्हणजे फुलपाखरांच्या पंखावरती धूळ झटकायला ती घाबरत असे अशा प्रकारे ही कविता आहे कोणी लिहिलेली विल्यम वडस्वत त्या ठिकाणी यातील शब्द सुद्धा मी या ठिकाणी पुन्हा देत आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि कविता सुद्धा वाचायची आहे